धरणगाव नगरपालिकेच्या सभागृहात संत रोहिदास जयंती सर्व राजकीय सामाजिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास पिसावे, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी जी पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, जीवनसिंग बयस, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी भानुदास विसावी यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनाविषयी विविध प्रसंगांचे कथन करून आजच्या युगाला संतांचे विचारच समाजाला तारू शकतात असे सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, भागवत चौधरी, अंजली विसावे, राजेंद्र महाजन, गुलाब मराठे, चर्मकार समाजाच्या जिल्हा अध्यक्ष सुनीता लिडायत, व्हीटी माळी, आर बी महाले, विनोद रोकडे, नारायण महाजन, संजय मिसर, बंटी पवार, विलास महाजन, दशरथ महाजन सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज संपूर्ण जगामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 644वी जयंती साजरी होत आहे आणि आज ह्या संतांची महिमा संपूर्ण जगाला प्रेरित करेल अशा पद्धतीचं त्यांचं चरित्र आहे, त्यांचं वाङ्मय आहे आणि त्या अनुषंगाने 13व्या शतकामध्ये संत रविदासाने असं कार्य केलेलं आहे, महान कार्य केलेलं आहे की आजच्या पिढीला ते उपयोग पडत आहे. कारण की त्यावेळेस देश छूत अछूत भेदभाव मानत होता, जातीमध्ये भेद निर्माण झालेला होता आणि त्या 13व्या शतकामध्ये संत रविदास नेहमी विचार द्यायचे की त्यांना कसं अभिप्रेत असलेलं राज्य पाहिजे होतं, कसं अभिप्रेत माणसाची न्याय व्यवस्था पाहिजे होती. तर त्यावेळे 13व्या शतकामध्ये संत रविदास म्हणायचे की ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न, ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न, छोटा बड़ा सब सम बसे रविदास रहे प्रसन्न, असा विचार देणारा संत या पृथ्वी तलावर जन्माला आला. आणि या संताची महिमा आज शीख धर्मामध्ये, आज गुरु ग्रंथ साहेबा या ग्रंथामध्ये 40 शाखा, आज त्याच्या 40 पद्य त्या आज धर्मग्रंथामध्ये लिहिलेले आहे. शीख धर्म गुरुद्वारमध्ये जात असताना पहिले संत रविदासाची आरती करतात, संत रविदासाचे पूजन करतात आणि मग पुढच्या कामाला लागतात. असा महान संत या पृथ्वी तलावर जन्माला आला की या संताची महिमा बघून आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर जे आज भारतरत्न आहे, विश्वभूषण आहे, ते आज आमचा स्वाभिमान आहे. आज बाबासाहेबांनी सुद्धा पहिला अनट्रेचेबल ग्रंथ लिहित असताना संत रविदासाला समर्पित केलं की आज या काळामध्ये जर मला अशा पद्धतीने त्रास होतो आहे तर 13व्या शतकात ह्या आमच्या समाजाला, मागासवर्गीय दीनदलित पददलित समाजाला कसा अन्याय होत असेल, कसं त्यांना वागणूक मिळत असेल, अशा पद्धतीने पहिला ग्रंथ लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण संत रविदासाचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून आज हा ग्रंथ समर्पित केलेला आहे. आज जर आपण पाहिलं देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आज चर्मकार समाज आहे आणि जे उपलब्धवादचं मागच्या काळामध्ये जे मंदिर पाडलं गेलं त्या संघटनेच्या माध्यमातून आमचे राष्ट्रीय नेते बबनरावजी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण देशामध्ये निषेध केलेला आहे, मोर्चे काढलेले आहेत, आंदोलन काढलेले आहे. तरी त्याची दखल घेऊन दिल्ली सरकार, केजरीवाल मुख्यमंत्री साहेबांनी त्या विधानसभेमध्ये ठराव पास केलेला आहे की आम्ही जेही पैसा लागेल त्या पद्धतीने आम्ही या मंदिरासाठी आम्ही देण्यास तयार आहे. परंतु केंद्र सरकारने काही जाचकाटी निर्माण केलेल्या आहेत. केंद्र सरकार म्हणतात की तुम्हाला वन विभागाची जमीन देऊ, आम्हाला ती फॉरेस्ट खात्याची जमीन नाही पाहिजे. ज्या सिकंदर लोधीने संत रविदासाच्या नावावर ती जमीन दिलेली आहे ती जमीन आम्हाला परत मिळायला पाहिजे, त्याच ठिकाणी मंदिर व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. तात्काळ नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान साहेबांनी याची अंमलबजावणी करायला पाहिजे, नाहीतर हा चर्मकार समाज हा दुखी झालेला आहे. हा रस्त्यावर जर उतरला तर या उद्रेकरूपी पुढे येईल आणि मग संपूर्ण देशामधला चर्मकार समाज, दलित समाज हा एकत्र येईल. ज्या पद्धतीने मागच्या टायमाला आम्ही दिल्ली जाम केलं तर संपूर्ण जग आम्ही जाम करू शकतो आणि या संत रविदासाची महिमा तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना, सर्व देशवासियांना मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्याने मी सर्वांना शुभेच्छा देतो.